नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम ठाकरे, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. भूगोल या विषयाचा अभ्यास करण्याच्या पहिले आपण सर्वात पहिले भूगोलाची थोडक्यात ओळख करून घेऊ, कारण की सर्व परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषयापैकी हा एक विषय आहे, तो म्हणजे भूगोल. आपण भूगोलाचा अभ्यास करण्याच्या पहिले आपल्याला आयोगाने सिलॅबस दिलेले, आपण त्या सिलॅबसनुसार अभ्यास करणार आहोत. चला मग बघू आपण आयोगाने आपल्याला काय सिलॅबस दिलेला आहे तो. आता आपण भूगोलाचा सिलॅबस बघणार आहोत. आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला सिलॅबस दिलेला आहे महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल. त्याचबरोबर महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल दिलेला आहे. हा आपला पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी एका वाक्यात हा आपल्याला सिलॅबस दिलेला आहे. जेव्हा आपण मागील प्रश्नाचा ॲनालिसिस करतो त्यानंतर आपल्याला असे आढळून येते की आत्तापर्यंत 2013 पासून तर 2019 पर्यंत जे आपण प्रश्न विचारले ते प्रश्न सर्वात जास्त ते विचारले गेले ते म्हणजे जगाच्या प्राकृतिक भूगोलावर, त्यानंतर भारताच्या भूगोलावर आणि त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक ह्या भूगोलावर प्रश्न येतात. त्यामुळे आपण सर्वात पहिले अभ्यास करणार आहे तो म्हणजे जगाचा प्राकृतिक भूगोल, त्यानंतर भारताचा प्राकृतिक भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि त्यानंतर भारताचा भूगोल, सामाजिक आर्थिक आणि राजकीय भूगोल, अशा प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. हा झाला पूर्व परीक्षेचा सिलॅबस. त्यानंतर आपण मुख्य परीक्षेमध्ये काय सिलॅबस दिलेले आपण ते पण थोडक्यात बघून घेऊ. आपण आता राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर एक होतो त्यासाठी दोन विषय असतात. पहिला विषय म्हणजे इतिहास, दुसरा विषय म्हणजे भूगोल. भूगोल आणि इतिहास मिळून 150 गुणांचा हा पहिला पेपर होत असतो. कालावधी 2 तास असतो आणि सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. सिलॅबस बघण्याच्या पहिले आयोगाने आपल्याला काही टीप दिलेली आहे, आपण ते बघू. पहिली टीप दिलेली आहे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरी टीप त्यांनी दिलेली आहे, उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्याबरोबर आपल्याला चालू घडामोडीचा पण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत सिलॅबस काय दिलेला आहे. आपल्याला भूगोलाचा सिलॅबस दिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित. त्यात आपल्याला दिले आहे प्राकृतिक भूगोल, त्यात आपल्याला उपघटक दिलेले. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल. त्यानंतर महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल, जनभूगोलशास्त्र महाराष्ट्राच्या संदर्भात. त्यानंतर सुदूर संवेदना, त्यानंतर कृषी व भूगोल दिलेले. त्यात आपल्याला सांगितले की कृषी व पारिस्थितिकी, त्यानंतर हवामान, मृदा आणि जलव्यवस्थापन. हा आपल्याला आयोगाने सिलॅबस दिलेला, आपल्याला सिलॅबसला धरून अभ्यास करायचा आहे. आता आपण बघणार आहोत की हा विषय परीक्षेच्या दृष्टीने इतका का महत्त्वाचा आहे, आता ते आपण पाहणार आहोत. कारण राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये सरासरी 100 पैकी 15 प्रश्नही विचारले जातात, काही वेळेस 15 पेक्षा जास्तही प्रश्न विचारले जातात, जसे 17, 18, 19 प्रश्न विचारले जातात. पण सरासरी आपण बघितले तर 15 प्रश्नही विचारले जातात. तसेच आपण बघायला गेले मुख्य परीक्षेमध्ये जो सामान्य अध्ययन पेपर एक असतो त्यासाठी 90 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि आपण कंबाईन किंवा संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार केला ना, त्यामध्ये बी आपल्याला भूगोलाचे सरासरी 15 प्रश्नही बघायला मिळतात. त्यानंतर ज्या कंबाईनच्या ग्रुप सीच्या एक्झाम आहेत त्यामध्ये पण भूगोलावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते, कारण की या विषयावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करणार आहोत. आपण सर्वात पहिले प्रीचा अभ्यास करणार आहोत. प्रीमध्ये आपण सांगितलं आहे आपल्याला महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल. त्यात आपण सगळ्यात पहिले जगाचा प्राकृतिक भूगोलापासून सुरुवात करणार आहोत, भूगोल या विषयाची सुरुवात करणार. आपण सर्वात पहिले पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार आहोत, त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.